महाराष्ट्र दोन हजार तीस समृद्धीचा मार्ग या कार्यक्रमामध्ये आता आपल्यासोबत आहेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई आणि राज्याच्या विकासाबद्दल त्यांच्या काय आहेत कल्पना थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जितेंद्र आव्हाडजी झी चोवीस तासच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मुंबईमध्ये बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासारखी रखडलेली आणि बहुद्देशीय योजना तुम्ही हाती घेतली ती कधीपर्यंत पूर्ण होईल ही पस्तीस वर्षापूर्वी सुरू झालेली योजना आहे बीडीचा इतिहास हा मुंबईच्या इतिहासाबरोबर जोडला जातो अठराशे अठरा साली वगैरे एकोणीसशे अठरा साली बा बांधलेल्या इमारती होत्या इमारती एकशे ऐंशी स्क्वेअर म्हणजे प्रत्येक घर एकशे ऐंशी स्क्वेअर फीटचं आहे तिथं लोकं कशी राहिली माहीत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील पावन स्पर्श इथे झालेला आहे अनेक नामवंत या बीडी चाळीतनं बाहेर गेले बी डी चाळी ह्या तीन एरिया म्हणजे चार एरियामध्ये आहेत आता आपण तीन ज्या डेव्हलप करतो येतो एक तर नायगाव वरळी नामजोशी मार्ग आणि चौथा शिवडी शिवडी बॉम्बे पोर्ट ट्रस्टमुळे थोडासा लटकला आहे चाळीमध्ये बालपण गेलेला मुलगा ह्या नात्याने मी पहिल्यांदा बी डीला हात घातला फायली धूळखात पडलेल्या होत्या बरंच बरंच काही बाकी होतं मी बी डी चाळीत गेलो सगळ्या चाळीत गेलो वरळीला गेलो नायगावला गेलो एन एम जोशी मार्गावर गेलो आणि लोकांचा विश्वास जिंकत गेलो लोकांचा विश्वास जिंकत असतानाच पवारसाहेब माननीय मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी कायम सहकार्य केलं आदित्य तर खूप वेळा आमच्या बैठकींना देखील यायचा त्या भागातील लोकप्रतिनिधी नगरसेवक हे सगळंच त्या कामी मदत करायचे असं करता 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 आज बिल्डिंग खाली व्हायला सुरुवात झाली आहे हा एक खूप मोठा टप्पा आहे त्यामध्ये मग पोलिसांचं आलं की पोलिसांना घरं दिली पाहिजेत एक दिवशी माझ्याकडे मी डिग्गीकर साहेब आणि म्हैसकर साहेब म्हणजे म्हाडा चेअर वाईस चेअरमन वाईस, वाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी हाऊसिंग आम्ही तिघं बसलेलं असताना एक चार बायकांचा चार बायकांचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आलं त्या एका बाईनी आपल्या घराचा सा इतिहास सांगितला तिने सांगितलं की आम्ही इथे चौथी पिढी आहे आमची पोलिसांमधली आणि आम्ही इथेच राहतो आहोत म्हणजे माझा नवरा पोलीस आहे माझ्या नवऱ्याचे वडील पोलीस होते त्यांचे वडील पोलीस होते आणि त्यांचे वडील देखील पोलीस होते सगळ्यांनाच हकलायचं ठरवलं तर मला त्या बाईचं म्हणणं पटलं तिच्या डोळ्यातल्या वेदना पटल्या आणि पटकन सरकारने निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून आदित्य ठाकरेंना सांगून की पोलिसांना जे दोन हजार अकराच्या आधीपासनं इथे राहत आहेत त्या सगळ्यांना एका विशेष किंमतीत घरं दिलं जातं आज त्या भागामध्ये घराचा दर प्रचंड आहे आज पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आपण तिथे सगळ्यांना देतो आहोत बदल्यात एकशे ऐंशीच्या बदल्यात करोड रुपयाची प्रॉपर्टी देतो आहोत मराठी माणूस टिकावा हा मागचा मूळ हेतू आहे वरळीसारख्या भागामध्ये एकीकडे ह्या ह्यांच्याच बाजूला मॅरेथॉन आहे ह्यांच्याच बाजूला उबेरा रिअल्टर्स आहे ह्यांच्याच बाजूला दुसऱ्या बाजूला शापूरजी पालंजी आहेत अशा मोठ्या मोठ्या विकासंकांच्या ऐंशी ऐंशी मजल्याच्या इमारती ह्या प्र भागात होत आहेत आणि त्याच एरियामध्ये वरळी बी डी चाळीतले लोक राहणार आहेत पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये आम्ही शाळेसाठी प्लॉट ठेवला आहे दोन प्लॉट ठेवले आहेत एक सर्वसामान्यांना परवडेल अशी एक शाळा आणावी आणि एक जरा इंटरनॅशनल स्कूल ज्या काही आता नवीन येत आहेत त्याच्यातली एक चांगली स्कूल तिथे असावी एक मुंबईच्या स्कायलाईनमध्ये एक भयंकर मोठा बदल आलेला दिसेल आणि मुंबईतल्या चाळींचा विश्वास हा म्हाडावरती आणि महाविकास आघाडीवरती बसेल कारण का जे काम कोणीही करू शकलं नाही ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे श्री अजितदादाजी पवार मी आणि आदित्य आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी बोलून हा प्रकल्प पुढे नेला आज वरळीला पायलिंग सुरू आहे आज के एमला म्हणजे नायगावला पण बिल्डिंगी पाडणं सुरू आहे त्यानंतर नामजोशीला काही काही प्रॉब्लेम आहे तो सोडून एखाद्या महि एखाद्या महिन्यात तिथेही काम सुरू आहे म्हणजे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हेचे दोन हजार चोवीसपर्यंत बहुतेक मजले झालेले असतील हे सत्तर आणि ऐंशी मजल्याच्या इमारती आहेत पण त्यांचं स्पीड आजकाल प्रचंड वेगवान असतो आणि त्यामुळे अर्ध कामापर्यंत तरी आम्ही पोचलेलो असू बिल्डिंग इंडस्ट्री मध्ये प्रचंड उठाव आलेला आहे लोक इन्व्हेस्ट करत आहेत कधी नव्हे मार्केट ते मार्केटमध्ये बिल्डिंग इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं आहे आणि ह्याचा मला आनंद आहे अभिमान आहे की आम्ही ज्या सवलती देत गेलो त्याच्यातनं लोक प्रचंड प्रभावित आहेत म्हणजे एकेकाळी फाईल एस आर ए किंवा म्हाडामध्ये दोन दोन तीन तीन महिने फिरायची आता ती काही दिवसात बाहेर निघते अधिकारी खूप मनापासून काम करत आहेत असं हे माझं एकट्याचं काही नाही आहे आमचा जो आमची जी, मा, आम जी टीम आहे आणि खालच्या टायपिस्टपासनं ती वरपर्यंत म्हणजे मुंबई मंडळाचे म्हाडे मसे, म्हसे रिपेअर बोर्डाचे शुध राठोड डिग्गीकर साहेब म्हाडाचे बी पी आणि आमचे सेक्रेटरी म्हैसकर साहेब ही सगळी टीम काम करत असते आणि प्र प्रचंड वेगाने काम करण्याची सवय त्यांना लागलेली आता आणि त्याच्यातनं म्हाडा प्रचंड पुढे जाते म्हाडाचा एक भाग म्हणजे दादरच्या ह्या बाजूला त्याला रिपेअर बोर्ड म्हणतात मुंबईतल्या सगळ्या बिल्डिंगी जेसेस आणि सेस, सेस लागलेले आहेत ज्या एकोणीसशे एकोणसत्तरच्या अगोदरच्या आहेत त्यांना अधिकचा एफ एस आय देऊन डेव्हलपमेंट केली जाते त्यामुळे दक्षिण मुंबईत पण प्रचंड प्रमाणात तुम्हाला विकास दिसतो आहे ह्या सरकारने अनेक सवलती दिल्या आणि त्याचा फायदा म्हाडा आणि एस आर एमध्ये लोक घेत आहेत आणि त्याच्यामुळे पुनर्विकासाच्या सगळ्या योजना जवळजवळ यशस्वी होताना दिसत आहेत आत्ता जो रेव्हेन्यू जमा झाला मागच्या एक वर्षामध्ये या सवलती दिल्या गेल्या त्याच्यामुळे महाडाने कधीही कम पाहिला नव्हता इतका पैसा म्हाडाच्या तिजोरीत आला एसआरएचही तेच झालं महाविकास आघाडीचे जे निर्णय आहेत ते सर्वसामान्यांना मदत करणारे आहेत बिल्डरला फास्ट ढकलत गेला आपण तो तितक्याच वेगाने पळायला लागला तर माझ्या गरीब माणसाच्या स्वप्नातलं घर हे मला पूर्ण होताना दिसेल रास्त किमतीत त्याला ते ते मिळेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी अजितदादांसमोर प्रस्ताव ठेवलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शरद ग म्हणून योजना योजना आम्ही आणतो आहोत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक शंभर दीडशे घरांचा एक समूह असेल आणि एक सुंदरचं गाव त्याच्यातनं निर्माण होईल तो प्रस्ताव आम्ही दादांना दिला आहे आणि तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल माझ्या दृष्टीने तालुका तिथे माडा हे प्री फॅब्रिकेटेड घरं जी बांधायची आहेत त्याच्यातनं म्हणजे जर व्यवस्थित आम्हाला कंपनी मिळाली तर खूप वेगाने पुढे जाता येईल परवडणाऱ्या घरांची चर्चा नेहमीच मोठ्या प्रमाणावर होत असते केंद्रानं देखील त्यासाठी योजना आखली आहे पण याचा लाभ मुंबईसारख्या शहरातल्या नागरिकांना कधीच मिळत नाही यासाठी काही विशेष धोरण तुम्ही आखणार का आता तुमची लोकसंख्या इतकी असेल की तुम्ही तुम्हाला जर अर्ज किंवा तुमचं नाव येत नसेल तर तो, तो काही गव्हर्नमेंटचा दोष नाही पण जे दोन लाख रुपये केंद्र सरकारकडनं यायचे असतात ते वेळेवर आले नाहीत तर ही योजना फ्लॉप होईल पडेल केंद्राने वेळेत पैसा दिला तर बांधकाम पुढे जाऊ शकतं आम्हालाही सात हजार कोटीचा बोजा आमच्या अंगावर आहे पी एम ए वाय प्राईम मिनिस्टर्स आवास योजना याचा फेरविचार करण्याची गरज आहे स्वस्तात घरं ही संकल्पना ऐकायला बरी वाटते पण कृतीत येताना त्याच्यामध्ये होणारं नुकसान मग त्याच्यातनं होणारं निचोत्तम दर्जाचं बांधकाम हे भावी आयुष्यात ते योग्य नाही आणि त्या सगळ्या योजनांवरती आम्ही आता नवीन पॉलिसी बनवण्याचा विचार करतो फेरविचार करतो आणि एक नवीन स्कीम आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ था ठाण्यात सेना आणि राष्ट्रवादी असा वाद रंगलेला दिसतो आहे आणि अशा परिस्थितीत दोन हजार तीसपर्यंत सेना राष्ट्रवादी ही युती टिकेल असं आपल्याला वाटतं का थोडेसे वाद होतात ना आम्ही भाऊ आहोतच भावाभावामध्ये वाद नाही होणार तर कोणामध्ये होणार पण भाऊ एकमेकांचा गळा दाबणार नाही आहेत आघाडीमध्ये थोडीशी भांडणं होतात पण ते बिघाडी होत नाही कारण का वरचे नेते दोघही जेव्हा चाप लावायचा असतो तेव्हा चाप लावतातच मी तर पहिल्या दिवशीपासून तुम्हाला माहिती आहे मी आघाडीच्या बाजूनेच आहे आपण ज्या पक्षांबरोबर आहोत त्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवायची हे माझ्या मनालाच पटत नाही का निवडणूक म्हटली की टीका आली चारित्र्यावर हल्ला आला सगळे सगळे प्रकार घडतात आणि सगळ्यांना म रान मोकळं असतं त्याच्यानंतर लगेच लोकसभा लागणार लोकसभेमध्ये आघाडी असणार ही दुभंगलेली मनं जुळवताना परत त्रास होतो मग विधानसभा लागणार त्याच्यापेक्षा आत्ताच थोडाफार वाईटपणा घेऊन आपण योग्य तो निर्णय घेत जर आघाडीची भूमिका घेतली तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आघाडी ही सर्व जिल्ह्यांमध्ये आघाडीवर असेल शिवसेनेचं आणि आमचं वैयक्तिक थोडंफार इथले कुरबूर चालते तिथं चालणारच पण मला वाटतं ह्या कुरकुतीचा फार महत्त्व देऊन देण्याचं काही कारण नाही मी आघाडीचा पहिल्यापासून चाहता आहे समर्थक आहे आणि आघाडी व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे तर या कार्यक्रमात आपण आलात आणि आपले विचार आमच्या मंचावर मांडले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद विकासाचा ध्यास